महाराष्ट्र मंडळाचा फाउंडर आता अर्थात वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्याच्यामध्ये पण आहे ते, पण मलाही काही माहिती नाही गर्दे मराठीबद्दल, त्यामुळे मी तुमच्यासारखाच विद्यार्थी म्हणून तिथे बसणार आहे. सर काय सांगतात ते आपण ऐकूया. सर प्लीज. आणि सगळ्यांना खरोखर मनापासून नमस्कार. उत्साह पाहून आणि आपला जो प्रेझेन्स आहे पाहून आम्ही रिअली ओव्हरवेल्ड, कारण काय आम्ही असे प्रयत्न करतो नेण्या ठिकाणी, म्हणजे अमेरिकेत जिथे पॉप्युलेशन मोठं असतं पण शहरं छोटी असतात, तिथे सुद्धा 40-50 माणसं पहिल्या मिटिंगला येत नाही, दुसऱ्या तिसऱ्या मिटिंगपासून हॉल कमी पडतात. दॅट इज अ डिफरंट स्टोरी. सो आय एम रिअली ग्लॅड दॅट यू ऑल हॅव कम. आय एम ओब्लाइज्ड दॅट यू हॅव स्पेअर टाईम ऑन अ संडे मॉर्निंग विच इज सपोज टू बी रेस्टिंग डे आणि काही काही कामं असतात. सो टोटल आजच्या प्रोग्रामची थीम किंवा अजेंडा असा राहील की मी आत्ता सुरुवातीला गरजे मराठीविषयी तुम्हाला काय करायचं आहे किंवा व्हॉट इज गरजे मराठी याच्याविषयी सांगेन, नंतर आपण का एकत्र आलो आहे, आपण एकत्र काय करू शकू हे सांगेन, आणि ॲज यू ऑल नो की गरजे मराठी हा प्रोफेशनल ग्रुप आहे आणि त्यामुळे मी काही जणांना रिक्वेस्ट केली की सम ऑफ अस कॅन कम अँड टॉक अबाउट देअर प्रोफेशन अँड हाऊ देअर प्रोफेशन कॅन बी यूजफुल फॉर अवर कम्युनिटी, व्हॉट दे वॉन्ट टू गिव्ह टू द कम्युनिटी आणि त्यांची कम्युनिटीकडनं काय अपेक्षा आहे आणि त्यांना कम्युनिटीसाठी काय करायचं आहे. सो वी ऑल विल कीप इट व्हेरी कन्साईज. मी थोडासा जास्त बोलीन, एक्सक्यूज मी फॉर दॅट, कारण का एकदा मी गरजे मराठीशी बोलायला लागलो की मला कुठे थांबायचं, बट आय विल ट्राय, आय विल ट्राय. तर प्रत्येकाने सर, इट्स लाईक अ ओपन माइक, दो वी हॅव अनाउन्स सम स्पीकर्स, विल इवन आय रिक्वेस्ट स्पीकर्स टू कीप इट कन्साईज सो दॅट एव्हरीबडी विल गेट चान्स टू स्पीक. सो तुम्ही तुमच्या प्रोफेशनविषयी सांगा, तुम्ही काय करणार आहात ते सांगा आणि सगळ्यांचेच बोलणं मला आपल्याला ऐकून घ्यायला आवडेल. सो विथ दोज फ्यू वर्ड्स लेट मी स्टार्ट. मी काही पॉईंट्स लिहून घेतले. ॲक्च्युली टू बी ऑनेस्ट मी तुम्हाला सांगतो की आय हॅव बीन डुईंग दिस फॉर इयर्स नाउ, 7-8 इयर्स. मी कधीही पॉईंट लिहून जात नाही, पण आज मला जे काय आपल्या व्हॉट्सॲपवरती इंटरॅक्शन चालली त्याच्यावरनं वाटलं की आय शुड गो रेडी आणि म्हणून मी काही काही पॉईंट लिहून आणले. सो फर्स्ट आणि फॉरमोस्ट इज आय वॉन्ट टू थँक यू ऑल आणि इट इज रिअली ग्रेट मीटिंग यू. आय टेल यू अबाउट फर्स्ट गरजे मराठी. आजपासून 2016 साली मी आणि माझ्या पत्नीच्या वाचनामध्ये डॉक्टर दिनेश केसकरांचा एक लेख आला आणि डॉक्टर दिनेश केसकर हा अमरावतीच्या एका गावातनं लहानाचा मोठा झालेला माणूस आणि त्यांनी 70 त्यावेळेला जेव्हा पहिलं मून लँडिंग झालं, सो ही सॉ नील आर्मस्ट्रॉंग लँडिंग ऑन मून आणि त्यांनी दॅट यंग बॉय डिसाइडेड दॅट आय वॉन्ट टू डू समथिंग विथ नील आर्मस्ट्रॉंग. मी PhD ह्यांच्या हाताखाली करीन अँड दॅट ड्रीम ही फुलफिल्ड अँड ही बिकेम व्हाईस प्रेसिडेंट ऑफ बोईंग. आणि जगभर प्रचंड मोठी डील करणारा मराठी माणूस की ज्याला रिसिव्ह करायला छोटे छोटे देशाचे राष्ट्राध्यक्ष येतात आणि त्याच्याविषयी आपल्याला माहिती नाही आहे. वी रिअली फेल्ट बॅड अँड वी स्टार्टेड लुकिंग इन टू इट. मी स्वतः माझं करिअर वयाच्या 22व्या वर्षी झांबियातनं साऊथ आफ्रिकेतनं चालू केलं होतं अँड सो दॅट टाईम यंग बॉय विथ नो पर्पज, इट्स ओनली पर्पज वॉज अर्न मनी अँड हॅव फन. सो आय वॉज कॅरिंग द इम्प्रेशन की जे भारताच्या बाहेर लोक जातात ते केवळ पैसे कमवत जातात आणि तीच मेजॉरिटी भारतातल्या महाराष्ट्रात लोकांची कल्पना असते. पण जेव्हा दिनेश केसकरांसारख्या अनेक जणांचा मी रिसर्च केला तेव्हा वी रिअलाइज की नो, दॅट्स नॉट होल ट्रूथ. ऑफकोर्स एव्हरीबडी नीड्स मनी, एव्हरीबडी वॉन्ट्स टू डू दॅट, बट दीज पीपल टू क्रिएट इम्पॅक्ट ऑन द लोकल कम्युनिटी देअर ऑल्सो, व्हेरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. दे प्रॅक्टिकली कंट्रोल मोस्ट ऑफ दीज कम्युनिटीज इन वन फॉर्म अन अनदर. म्हणून आम्ही जेव्हा रिसर्च केला तेव्हा वी फाउंड आउट सो मेनी हाय प्रोफाईल पीपल, म्हणजे युनिव्हर्सिटीचे डीन्स असतील, कंपन्यांचे CEOs असतील किंवा एखादा हायली सक्सेसफुल एंटरप्रिनर असेल, आणि म्हटलं हे सगळे आहेत आपल्याला माहिती नाही, विच इज रॉंग. आणि म्हणून आम्ही 2 पुस्तकं लिहिली. दोज बुक्स वेअर व्हेरी सक्सेसफुल गरजे मराठी म्हणून, आणि हे करताना आम्हाला पद्मविभूषण डॉक्टर आपले माशेळकर यांचा आशीर्वाद मिळाला. ही लिटरली म्हणजे ही ब्लेस्ड अस फ्रॉम द वर्ड गो आणि प्रत्येक ठिकाणी इवन अननोन म्हणजे अनरिलेटेड गोष्टीमध्ये सुद्धा ही स्पीक्स अबाउट गरजे मराठी आणि ही सपोर्टेड अस, ही एनकरेज्ड अस. सो 2 पुस्तकानंतर वी रिअलाइज की एक पुस्तक आता मोठ्या माणसाचं करायचं म्हणजे चांगलं करायला लागतं, कॉफी बुक कॉफी टेबल स्टाईल बुक करायला लागतं, 1,500-2,000 रुपये खर्च करायचे आणि इट रिचेस 1,000 पीपल. कारण काय, हाऊ मच कॅन यू स्पेंड. मराठी माणूस पु ल देशपांड्यांचं आयुष्याचं काम 1,500 रुपयात विकत नाही घेत. सो हु विल बाय गरजे मराठी. सो इट वॉज अ सॉर्ट ऑफ अ स्पॉन्सर्ड इव्हेंट, अ स्पॉन्सर्ड बुक, बट वी डीड इट फॉर 2 इयर्स. देन वी रिअलाइज दॅट इट हॅज टू एक्सपॅन्ड. लोकांचा जो सपोर्ट होता, लोकांचा एन्थुझियाझम होता, जे राईट फ्रॉम अवर चाइल्डहुड वी कॅरी अन इम्प्रेशन की मराठी माणूस एकमेकाला मदत करत नाही, मराठी माणूस एकत्र येत नाही. वेन वी स्टार्टेड डुईंग दिस वी रिअलाइज वी डू कम टुगेदर.
वी वॉन्ट टू हेल्प अवर कम्युनिटी. ओनली थिंग वी नीड अ प्लॅटफॉर्म. ओनली थिंग वी नीड समबडी टू टेक लीड. सो नॉट दॅट आय एम टेकिंग लीड, बट बाय डिफॉल्ट आय बिकेम दॅट. म्हणजे माझ्या नावासमोर गरजे मराठी फाउंडर प्रेसिडेंट लागतं. ऍक्च्युली माय रोल एंड्स देअर. यु नो, आत्ता जी काय गरजे मराठी झालेली आहे आणि गरजे मराठीची जी काही प्रत्येक माणूस स्वतःच्या कल्पनेने, स्वतःच्या इच्छेने काहीतरी नवीन करायला, आपल्या कम्युनिटीसाठी करायला एकत्र येतो. सो गरजे मराठी हॅज ग्रोन लाईक दॅट. सो आम्ही 2017 साली नॉन प्रॉफिट संस्था स्थापन केली. नॉन प्रॉफिट संस्था स्थापन करण्यामागे एक मेन कारण असं होतं, अमेरिकेमध्ये तुम्ही कुठलीही INC बनवली की दर वर्षाला $800 रिटर्न भरायचीच फी येते. गरजे मराठी डझंट नेवर कलेक्ट एनी मेंबरशिप फी. वी डू नॉट चार्ज फॉर एनी सर्व्हिसेस दॅट वी रेंडर. किंवा आम्ही लोकांना मेंटर करतो स्टार्टअप्सना. गेल्या 2 वर्षामध्ये थ्रू गरजे मराठी महाराष्ट्रातले इंटिरियरमधले स्टार्टअप्स वी हॅव इन्व्हेस्टेड मोर दॅन 19 crore rupees. आपल्याच पैकी म्हणजे तुमच्या आमच्यासारख्याच लोकांनी कोणी 10,000 कोणी 15,000 आपल्या इच्छेने इन्व्हेस्ट करून. वी कुड हॅव इझिली चार्ज बाय द स्टँडर्ड नॉर्म्स 3%, बट वी डोंट डू दॅट. कारण की आपलीच मुलं आहेत, ती मोठी नाही झाली आत्ता त्यांच्या. हाऊ कॅन यू टेक यु नो चंक ऑफ अ पाय राईट नाऊ व्हेन दे आर ग्रोईंग. आणि आमची अशी इच्छा आहे की दिस पीपल विल ग्रो अँड पीपल हॅव ग्रोन. देर आर सर्टन पीपल आपले स्टार्टअप्स आहेत की ज्यांना शार्क टँकमधनं फंडिंग मिळालं आहे की दे आर नाऊ आफ्टर मी की सर पैसे घ्या, आय वॉन्ट टू गिव्ह इट बॅक. सो आम्ही हे जे चालू केलं की ज्याच्यामध्ये मेन प्रिन्सिपल आम्ही असं ठेवलं की गरजे मराठीमध्ये देर विल बी नो पोझिशन, देर विल बी नो मेंबरशिप फी, वी ऑल आर इक्वल. आणि म्हणून आज सुद्धा जेव्हा विष्णूजींनी वगैरे विचारलं होतं की कशी अरेंजमेंट करायची, म्हटलं वी आर नॉट गोईंग टू हॅव स्टेज. स्टेजवरती बसून पहिल्यांदा शाल आणि नंतर हे द्यायची काही गरज नाही. थोडंसं लायटर याच्यात सांगतो, वी आर व्हेरी क्लोज विथ पीपल राईट नाऊ. हल्ली 2-3 गोष्टी होत्या, शाल की ज्याचं पुढे काय करायचं कळत नाही, फुलं विच इज वेस्ट. आणि प्रत्येक जण कुठल्याही संस्थेत गेलात ना की आधी देसे लेट अस साइन MOU. MOUs, I have 20 MOUs, nothing happens, you know. So मी लोकांना सांगतो की MOUs सोडून काही बोला, उद्या काय करायचं सांगा. सो वाय वी हॅव कम हिअर टुडे, आपण उद्यापासून एकत्र काय काम करायचं ह्याच्यावरती आपण विचार करू. सो ही जी गरजे मराठी सगळी संकल्पना आहे त्याच्यामध्ये आय विल टेल यू अबाउट की आम्ही गेल्या 5-6 वर्षात काय केलं. आत्ता गरजे मराठीचे 15,000 जास्त म्हणजे आमच्या डाटावरती आहे. सो वी कॉल देम मेंबर. त्यांचा माझ्याकडे सगळं कुठल्या प्रोफेशनमध्ये आहेत, त्यांची काय इच्छा आहे, कुठल्या गावात ना येतात, काय करतात, सगळ्या जण आहे. सो वी कनेक्ट पीपल लाईक दॅट. सो गरजे मराठीमध्ये 25 ठिकाणी जगात आपला प्रेझेन्स आहे. फ्रॉम म्हणजे ऑन द वे हिअर आय हॅड मिटिंग इन दुबई, वी आर अबाउट 80 people देअर. भारतामध्ये तर रेग्युलरली मिटिंग चालू असतात. आय एम देअर फॉर लास्ट नियरली 60 days, बट मी कम्प्लिटली एव्हरी डे वी हॅव समथिंग गोईंग ऑन. इकडनं आय बी गोईंग टू सिडनी, मेलबर्न, वेलिंग्टन. सो तिथे पण आपले ग्रुप आहेत. सो गरजे मराठी हॅज अ बिग प्रेझेन्स ऑल अराउंड द वर्ल्ड. पीपल कम टुगेदर व्हेरी रेडी एज वी ऑल हॅव हियर. सो आपण ही जी सिस्टीम आता बिल्ड झाली, ही जी आपली सिनर्जी आहे ती आपल्या कम्युनिटीसाठी, आपल्या यूथसाठी आणि स्वतःसाठी. आम्ही एक गेल्या वेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटबरोबर आत्ता आम्ही MOU केला डाओसमध्ये. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला त्यांनी मला बोलावलं होतं. सो अगेन MOU. आणि टू बी ऑनेस्ट त्या MOUच्या नंतर गेल्या 1.5 वर्षात काय नाही झालेलं, बट आय एम प्रेसिंग इट, होईल. सो तिथेसुद्धा आमचा हाच होता की आपण जगभरचे लोक आपल्या महाराष्ट्रासाठी काहीतरी द्यायला तयार आहेत. सो त्यांना तुम्ही ॲव्हेन्यू द्या अँड वी हॅव दॅट. इफ यू वॉन्ट टू डू समथिंग फॉर अवर कम्युनिटी इन महाराष्ट्र, त्यासाठी आम्ही एक मी आणि माझा जिल्हा म्हणून एक उपक्रम चालू केला आहे. त्याच्यामध्ये जगभरची माणसं आत्ता आमच्याकडे नाशिक, अहमदनगर, सातारा आणि औरंगाबाद ह्या 4 जिल्ह्यांचे लोक युनाईट झाले जगभरचे. अँड दे ऑल आर वर्किंग टुवर्ड्स देअर ओन विलेज. एक बेसिक ह्युमन सायकॉलॉजी आहे की जिथे मी लहानाचा मोठा झालो त्यासाठी मला काहीतरी करायला आवडतं. आम्ही जेव्हा गरजे मराठी बनवलं तेव्हा लोकांनी मला सगळं सांगितलं की आर यू अ पॉलिटिकल पार्टी, तू मराठी किंवा गरजे मराठी असं का म्हणतोस. म्हणजे वी आर नॉट अ पॉलिटिकल पार्टी, पण कोणीतरी कामाला आपल्या एक पेरिमीटर ड्रॉ केला पाहिजे. इफ यू स्टार्ट थिंकिंग आय इम्प्रूव्ह द वर्ल्ड, इट डझंट हॅपन. लेट अस स्टार्ट फ्रॉम अवर होम. सो विदिन महाराष्ट्र आम्ही मराठी, नॉन मराठी, हिंदू, काय मुसलमान, गुजराती, गुजराती नाही, हिंदू, मुसलमान, जैन असा काही फरक करत नाही. एनीबडी हु इज फ्रॉम महाराष्ट्र इज गरजे मराठीज पर्सन. सो माझी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही आपल्या जे होमटाऊन असेल त्यांच्यासाठी जर काही करायचं असेल तर तुम्ही गरजे मराठीशी कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जर काही इनिशिएटिव्ह घेतलात तर, आणि दुसरं ॲज आय सेड की देर आर नो पोझिशन्स इन गरजे मराठी, वी आर ऑल पोझिशन बेस्ड, वी हॅव इनिशिएटिव्ह बेस्ड पोझिशन्स वी हॅव. इफ समबडी थिंक्स दॅट आय विल डू समथिंग फॉर द स्टार्टअप्स इन अ पर्टिक्युलर, सो यू आर लीडर ऑफ दॅट. You will get a team, you will get Maharashtra, entire Marathi, म्हणजे गरजे मराठी community to support you and you take that lead, complete that job. So these are the positions within गरजे मराठी.
दुसरं आजपासून 2-2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला बोलावलं होतं, देवर अबाउट 2000 पीपल, त्यांना मी ते सांगितलं होतं, विच वॉज व्हेरी ट्रू, की तुम्ही जागा सांगा आणि विषय सांगा, त्यातला एक्सपर्ट आणि यशस्वी मराठी माणूस मी तुम्हाला देऊ शकेन, आणि विच इज व्हेरी ट्रू. काल आपण जे हे भरलं ना, आपण जे फॉर्म्स भरले, अँड म्हणजे आय न्यू सिंगापूर इज अ हॅपनिंग प्लेस, इट्स प्रॅक्टिकली कंट्रोल्स वर्ल्ड इकॉनॉमी टू सम एक्सटेंट. सो जे प्रोफाईल्स पाहिले, सच अ ग्रेट एनर्जी अँड ग्रेट व्हॅल्यू हियर, इफ वी वर्क टुगेदर वी कॅन क्रिएट हॅवॉक. आय वॉन्ट सिंगापूर टू लीड, मीन संतोषजी आहेत, वामन आहे, तुम्ही सगळ्यात, की आपण जे लीड घेत आहेत, आपण सिंगापूर कॅन कंट्रोल फ्रॉम हाँगकाँग अप टू इंडोनेशिया, आपण सगळे एकत्र येऊ शकू, सगळ्या ठिकाणी आपले लोक आहेत. सो माझी सिंगापूरकडनं ही अपेक्षा आहे की दिस बिकम्स अ फोकल पॉईंट, आणि ते आपण ह्या कम्युनिटी ह्या एन्टायर रिजनमध्ये आपण कसं करू. ऑस्ट्रेलिया इज फार अवे, आणि ऑस्ट्रेलियामध्ये जर पॉप्युलेशन पण तेवढंच एक्सपेअर्स आहे. दुसरे आता आपले इनिशिएटिव्ह सांगतो, आम्ही स्टार्टअप्सना मेंटर करतो, मी आणि माझा जिल्हा म्हणून एक उपक्रम करतो, त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं, आमचा एक एकलव्य म्हणून प्रोग्राम आहे, अंडर एकलव्य आम्ही महाराष्ट्रातल्या इंटिरियरमधल्या मुलांना आम्ही एंटरप्रेनरशिपसाठी ट्रेन करतो. म्हणजे आत्ता एक IES म्हणून मुंबईत संस्था आहे, त्या म्हणजे इंडियन ह्यूज सोसायटी, सो त्याच्याबरोबर आम्ही 50 मुलं स्पॉन्सर केले, स्पॉन्सर्स नाही, वी आर होल्डिंग हँड विथ देम, आणि त्यांना आम्ही लाईफचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायला सांगतो. मीन्स वी टूक देम टू अ मार्केट वन डे, की यू आयडेंटिफाय व्हॉट प्रॉब्लेम्स आर देअर, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, याच्या माझ्याकडे डिझाईन थिंकिंगची माणसं आहेत, एक्सपर्ट मेंटर्स आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी बसून हाऊ टू आयडेंटिफाय प्रॉब्लेम, हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम, अँड हाऊ टू क्रिएट अ एंटरप्राईज आउट ऑफ दॅट सोल्युशन. सो असे प्रोग्राम आम्ही महाराष्ट्राच्या इंटिरियरमध्ये सुद्धा राबवतो. सो दिस इज वन ऑफ द थिंग, म्हणजे यू कॅन कम अप विथ द इनिशिएटिव्स, वी विल वर्क टुगेदर. जसं हा प्रोग्राम झाला, स्टार्टअप मेंटरिंग झालं, नंतर एकलव्य प्रोग्राम झाला, आम्ही ईच वन चॅम्पियन म्हणून गोल्डमन सॅक्सचा एक प्रोग्राम आहे 10,000 एंटरप्रिनर्स म्हणून, त्याच्या बेसवरती आम्ही ईच वन चॅम्पियन म्हणून प्रोग्राम करतो, ज्या छोट्या छोट्या बायका, सांगोला नावाची एक जागा आहे पंढरपूरच्या जवळ, सो त्यांनी हाताने बनवलेल्या शिवाया ते करतात, मार्केट नाही आहे, प्रॉडक्ट अतिशय सुंदर आहे, आम्ही त्यांना मार्केटचा म्हणजे झालंय, वी आर सक्सेसफुल आहे. किंवा द लेडीज हू आर मेकिंग स्मॉल बिझनेसेस इन इंडिया महाराष्ट्र, त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं. आता एक बुलढाण्याची बाई आहे, शी कॉम्प्युटराइज एम्ब्रॉयडरी करते, एक्सलंट वर्क, एक्सलंट मी एक्सलंट वर्क, तिला मार्केट नव्हतं, तिला माहिती नव्हतं कसं करायचं. सो व्हॉट वी डीड, वी इन्व्हेस्टेड $10,000 इन दॅट, म्हटलं तू पाठव प्रॉडक्ट, आम्ही तुझं हे कर. तिथे लोकल काही काही बँकांनी आपली अमेझॉनवरती मार्केट प्लेस बनवली, अँड दे आर सेलिंग इट. आणि यू नॉट बिलीव, आय एम नॉट अगेन्स्ट एनी कम्युनिटी, ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, ह्या गुजराती आणि जैन आणि मारवाड्यांकडे शिकण्यासारखं खूप आहे. मी ॲक्च्युली आपल्या कम्युनिटीमध्ये बोलताना, सॉरी एम टेकिंग लिटल लॉंग टाईम, प्लीज एक्सक्यूज मी फॉर दॅट, गुजरात्यांमध्ये एक वाक्य की आपण माणूस छे, नो क्वेश्चन्स आस्क, आपण माणूस छे, वी आर देअर, आय एम नॉट ब्लेमिंग अवर कम्युनिटी, वी आर प्रेडॉमिनेंट, मीन्स बाय हिस्टॉरिकली वी आर नॉट रिच कम्युनिटी, आपल्याला आपल्या सर्वायवलसाठी आपण समाजसेवा कराल सुद्धा देवानी अधिक काहीतरी द्यावं लागतं, विच वी डीड नॉट हॅव. नाव वी आर सो हायली, मीन्स तुम्हाला सांगू इतकं सक्सेस आहे मध्ये. माझ्या नॉर्मली काय करतो, अँड दिस इज दिस ऑफर्स थँक्स टू ऑल ऑफ यू, एनीबडी कमिंग टू USA, एस्पेशली कॅलिफोर्निया, आय टेल देम की टेल मी 15-20 डेज इन ॲडव्हान्स, वेन यू आर देअर इन माय होम आय विल कॉल 50-60 पीपल फॉर अ डिनर ऑर फॉर अ हाय टी, इन वन मीटिंग यू विल गेट इंट्रोड्यूस टू एंटायर बे एरिया. सो तसेच आम्ही बसलो होतो आणि नेहमीसारखं चालू झालं की मराठी कम्युनिटीत पैसे नाहीत आपल्याकडे, आपण गरीब, अँड आय लिटरली गॉट अँग्री देअर, आय सेड आत्ता माझ्या बॅकयार्डमध्ये $500 million आणि तुम्ही कसं म्हणता की पैसे नाही, देर आर पीपल हू हॅव टेकन एक्सेट्स ऑफ 100 मिलियन 60 मिलियन 70 मिलियन, दे वेर देअर आणि म्हणतात पैसे नाही आहेत. सो वी आर रिच पीपल, वी हॅव विलिंगनेस टू गिव, वी हॅव स्टुडंट्स हू वॉन्ट टू डू ग्रेट. आम्ही इथल्या स्टुडंट्सना वी कॅन कनेक्ट विथ US युनिव्हर्सिटीज, इथल्या स्टुडंट्सना, म्हणजे सिंगापूर इज नॉट अ प्लेस लाईक मिडल ईस्टमध्ये इट्स ऑलवेज फर्स्ट जनरेशन, स्टुडंट्स डोंट वॉन्ट टू स्टे देर, मे बी सिंगापूरमध्ये स्टुडंट्स कॅन बट सेकंड जनरेशन कॅन लिव देर, बट स्टील USA, जर्मनी, जपान आर द प्लेसेस विच अट्रॅक्ट स्टुडंट्स. वी कॅन गाईड देम, वी कॅन प्रॅक्टिकली होस्ट देम विन दे कम फर्स्ट टाईम. सो ह्या अशा अनेक गोष्टी आपण करू शकू. सो माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, आणि देर इज अ लॉंग लिस्ट वॉट वी डू,
सो आय डोंट वॉन्ट टू गो अँड टेक मच ऑफ युअर टाईम, कारण की एव्हरीबडी शूड कम टुगेदर. आपण ह्या दिवसाच्या एंडला आपण इथे एक आपली एक डिरेक्टरी सारखं बनवू, व्हेअर इन वी विल नो इच अदर, आपण एकमेकांना कॉन्टॅक्ट करू, आणि कुठलाही कोणाला स्टार्टअप असेल किंवा एंटरप्रिनरशिप असेल किंवा कोणाला US, जपानमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, एव्हरीबडी हॅज कॉन्टॅक्ट नाव, इट्स नॉट अ बिग थिंग. पण माझं सगळ्यांना असं सॉर्ट ऑफ रिक्वेस्ट आहे, लेट अस फर्स्ट ट्राय अवर ओन कम्युनिटी. आपुलकीच्या भावनेने जेव्हा लोक मदत करतात ना, ती मदत जास्त चांगली होते. सो आणि आहोत आपण तयार, सो यू प्लीज कम अप विथ व्हेरियस आयडियाज. आय वॉन्ट टू वर्क विथ लोकल ऑर्गनायझेशन्स, विच वी ऑल वॉन्ट टू वर्क विथ लोकल. आपण काही नवीन काही करत नाही आहोत, म्हणजे टू नेम की महाराष्ट्र मंडळ इथे गेली 30-35 वर्ष काम करते. यू मस्ट बी हॅव्हिंग मोर दॅन 1,000+ मेंबर्स अँड फॅमिलीज टुगेदर. यू आर कॉन्सन्ट्रेटिंग, यू आर टेकिंग केअर ऑफ अवर कल्चर, यू आर टेकिंग केअर ऑफ अवर हेरिटेज, आपलं एंटरटेनमेंट किंवा आपली जी इंडस्ट्री आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट व्हेअर दे स्टॉप वर्किंग, फ्रॉम दॅट पॉईंट कर्जे मराठी विल कम. और इफ महाराष्ट्र मंडळ वॉन्ट्स टू अंडरटेक समथिंग टू डू विथ एंटरप्रिनरशिप, समथिंग टू डू विथ स्टुडंट, यु नो, मेंटरिंग, वी विल गिव ग्लोबल एक्सपर्ट्स. आत्ता आम्ही AI गरजे मराठी हॅज स्पॉन्सर्ड अ बुक बाय अजित जावकर, की ज्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं. ही इज अ व्हेरी हायली डेकोरेटेड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीज आहे. थ्रू मी ही गॉट कनेक्टेड टू प्रतापराव पवार. यु नो प्रतापराव पवार शरद पवारांचा मोठा भाऊ, नॉन पॉलिटिकल पर्सन. सो त्यांनी मला ऍक्च्युली प्रतापरावांनी पहिल्यांदा सांगितलं, कारण यू आर नॉट इन पॉलिटिक्स बट आय एम ऑल्सो नॉट इन पॉलिटिक्स, लेट्स वर्क टुगेदर. यु नो हाऊ पीपल बिकम ग्रेट. माझ्याकडे त्यांनी नावलं, ही फ्लू टू लंडन टू मीट अजित जावकर. ते अजित जावकरांना घेऊन आले मायक्रोसॉफ्ट, अजित जावकर आणि बारामती मिळून त्यांनी त्या AI इतकी मोठी सुंदर संस्था बनवली. सो असे लोक आपल्याकडे आहेत. त्यांचं AI मधलं पुस्तक गरजे मराठी हॅज स्पॉन्सर्ड इन मराठी, ते मराठीत ट्रान्सलेट करतायत आणि आपल्या सगळ्या मुलांना पोहोचवण्यासाठी आपण त्याच्यावरती मेहनत करतोय. सो हे से आय कॅन रिअली गो ऑन, बट आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. पण अजित जावकरांचं मला मेन्शन करायला आवडलं. आपल्याकडे म्हणजे एक्सपर्ट्स म्हणजे आपल्या सिरम इन्स्टिट्यूटमधनं रिटायर झालेला एक माणूस, वारके का काहीतरी नाव आहे, डॉक्टर वारके, ही वेंट टू US काय ते व्हिजिटिंग पेरेंट म्हणून आफ्टर रिटायरमेंट. मायक्रोसॉफ्टचं बिल गेट्स फाउंडेशनला कळलं, कारण की ते सिरम बरोबर काम करायचं, की हा रिटायर्ड माणूस इकडे आलाय ॲट सच अ हाय लेवल. दे फोर्स्ड हिम टू क्रिएट अ लॅब ऑन कॅन्सर रिसर्च. $90 million बिल गेट्स त्यांना दिले. अशी आपल्याकडे लोक आहेत माहिती आहे. सो वी शूड, हे तर मोठा हब आहे फायनान्शियल, वी कॅन इझिली डू दॅट. सो विथ दिस नॉट फ्यू बट विथ दिस वर्ड्स आय थिंक थँक्यू व्हेरी मच, आणि प्लीज कम अप विथ वॉट एव्हर यू वॉन्ट टू से टू अस, लेट अस वर्क टुगेदर. And we will be there, mi tumhala sangto apan ekatra kaam karu. As I said, there will be no election, there will be no position, we all are equal. And thank you very much. Sagat mahatvachi goshta mhanje apan sagle swayamsevak aahot.